हाय फ्रेंड्स, जे पी किचन अँड आर्ट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला तुळशीचे रोपट्यांची निगा कशी करायची किंवा वाळलेली जे तुळस असते थोडी आपली 1 वर्ष 6 महिन्यानंतर जी वाळते तुळस त्याची परत फूट कशी करायची, कशा पद्धतीनं करायची हे दाखवणार आहे मी. तर मी काय करणार आहे, तर जे आगावचे शेंडे वगैरे आलेले आहेत आणि जिथला वाळलेला भाग आहे तो कट करून घेणार आहे तुळशीचा. तुमच्याकडे कात्री असेल, कात्रीनं कट करू शकता किंवा आडकिता वगैरे असेल तर त्यानंही कट करू शकता. हे अशा पद्धतीनं पूर्ण कट करून घेणार आहे मी. ते काय होतं, खालचा भाग वाळलेला राहतो आणि वरचा वल्ला असतो, ती सुद्धा कट करून घेणार आहे. आणि ही 1 चमचा हळद घेतलेली आहे मी वाटीमध्ये. त्याला क्रीमसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून. आता मी काय करणार आहे, बोटाच्या सहाय्याने जिथं जिथं मी कट केलेला भाग आहे तिथं हळद लावून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतो, जो सूर्यप्रकाश येतो ते डायरेक्ट त्या आपण कट केलेल्या भागावर पडणार नाही. हळद लावल्यामुळे त्याला थोडंसं कव्हर मिळाल्यासारखं होईल आणि त्याच्यामुळे तुळस आपली एकदम हिरवीगार आणि छान फुटते. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्यासुद्धा तुळशीला खूप फरक पडेल. आणि 8 दिवसातच फरक पडतो, जास्तसुद्धा वेळ लागत नाही. आणि रोज अशा पद्धतीने जी आपण हळद आहे ती हळदीचं पाणी टाकायचं आपल्याला रोज तुळशीच्या बुडाला. त्याच्यामुळे एकदम छान हिरवीगार अशी त्याला शेंडे फुटतात. आता जी शिल्लक राहिलेली हळदी आहे ती मी जी तुळस आहे त्याच्या बुडाला लावून घेणार आहे आणि वरून पाणी टाकून घेणार आहे. रोज अशा पद्धतीनं हळदीचं पाणी टाकलं तर तुमची तुळस नक्कीच छान होईल आणि हिरवीगार होईल. आणि सहसा प्रत्येकाच्या दारात तुळस असतेच आणि मला तर अजिबात तुळस दारामध्ये तुळस नसली तर अजिबात करमत नाही. म्हणून माझ्या कुंडीमध्ये कंटिन्यू तुळस राहते. घर छोटं आहे, माझी बांधलेली तुळस वगैरे नाही आहे, कुंडीमध्येच तुळस आहे. तर त्याच्यामध्येच मी तुळस कंटिन्यू हिरवीगार ठेवते आणि माझी तुळस हिरवीगारच असते सतत. आणि अशा पद्धतीनं मी शिल्लक राहिलेली हळद टाकून घेणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्यासुद्धा तुळशीला फरक पडला की नाही हे सुद्धा नक्की सांगा. तर भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.